तर मानसशास्त्र आणि मानसोपचार यांच्या विरुद्ध आजकाल बोलण्यात येतं गोळ्यांच्या वापरामुळे याबद्दल आजकाल पुष्कळ चिंता आहे सगळ्यांच्याच मनात कारण यानं काउन्सलर्सकडे जायची पीडा सुदैवानं कमी झाली आहे थोड्या प्रमाणात तरी पण लोक मानसोपचार तज्ज्ञांकडे जातात आणि त्यांना गोळ्या दिल्या जातात हे हे अजूनही लोकांना खटकत तुम्ही, तुम्ही मला बोलताय मी ह्या शास्त्राला कमी लेखत नाहीये मी म्हणतोय जर तुमच्या आयुष्यात गोष्टी बरोबर घडत नसतील तर हेच पुष्कळ वाईट आहे त्यात जर तुम्ही निराश झालात तर तुम्ही समस्या फक्त अजून वाढवताय आणि ह्या विरोधात लोक तुम्ही तुम्ही सुद्धा ठीक आहे ठीक आहे मी समजावून सांगतो मला अगदी समजू शकतं माझा जवळचा संबंध आहे ह्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी आणि असे अनेक लोक आहेत कारण मी रोज हजारो लोकांना भेटतो सगळेच संतुलित नसतात बरेच जण संतुलन हरवतात त्यांना डॉक्टरांची मदत लागते हे सगळंच आम्ही ह्या गोष्टी अमान्य करत नाही आहोत पण जर तुम्ही मूलभूत जबाबदारी आणली नाही प्रत्येक माणसात की त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणं हे त्यांचं काम आहे जर तुम्ही हे लहान वयातच त्यांच्यात आणलं नाहीत तर तुम्ही बघाल की आणखी जास्त लोक संतुलन हरवतील असं समजू नका की सगळेच जण खरंच आजारी आहेत नाही जे खरंच आजारी आहेत ते ठराविक काळासाठी औषधं घेतल्याशिवाय बाहेर पडू शकणार नाहीत काही जण कधीच बाहेर पडू शकणार नाहीत ते सुद्धा आहे ती वेगळी गोष्ट आहे पण आपण त्या तात्पुरतं वेळ होण्याविषयी बोलतोय जे आपल्या सगळ्यांमध्ये आहे काहीतरी चुकीचं घडलं तर मी सुद्धा स्वतःला नैराश्यात ढकलू शकतो जर मला हवं असलेलं काहीतरी घडलं नाही मी सुद्धा स्वतःला नैराश्यात ढकलू शकतो तर सगळेच स्वतःला नैराश्यात ढकलायला सक्षम आहेत असं आहे की नाही शक्य आहे की नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते हे स्वतः निवडतात तुम्ही असं म्हणताय की नैराश्य हे स्वतः निवडलेलं असत प्लीज समजून घ्या असे काही असतात जे खरच आजारी आहेत तो आजार त्यांना काहीही केलं तरी होतो पण अनेक जण स्वतःला त्यात ढकलतात समजा तुम्ही एखाद्यावर खूप चिडलात तर तुम्ही त्यासाठी काय शब्द वापरता माझं तुझ्यावर डोकं फिरलंय तर जाणीवपूर्वक स्वतःच्या मर्जीने तुम्ही वेडे होता कारण समाजात त्याने काही गोष्टी घडून येतात जर तुम्ही हे सारखं करत राहिलात कारण शहाणपण आणि वेडेपणा यातली रेषा इतकी पुसट आहे जर तुम्ही ती सारखी ओलांडत राहिलात तर एक दिवस तुम्ही पलीकडे जाल जगात असे खूप 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 लोक आहेत जे आजारी असण्याची गरज नाही शरीराने आणि मनाने मी फक्त मानसिक आजाराविषयी बोलत नाहीये शरीर आणि मन दोन्ही प्रकारे ते आजारी असण्याची गरज नाही बघा आता सध्या गेल्या पन्नास वर्षांपासून कोट्यावधी हृदयाच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आज सर्जन तुम्हाला स्पष्टपणे सांगतायत जर तुम्ही रेड मीट खाणं सोडलं जर तुम्ही योग्य आहार घेतलात व्यायाम केलात तर शस्त्रक्रियेची वेळ येणार नाही हे तुमच्या वैद्यकीय शास्त्राच्या विरुद्ध आहे का मग मानसोपचार शास्त्रालाच काय असुरक्षित वाटतंय याविषयीचे काही ठराविक परिमाण आहेत मी दुःखी असेन अगदी खूप दुःखी असेन पण याचा अर्थ मला नैराश्य आहे असं नाही कुणाला मला सांगा कुणाला हे माहीत नाहीये मी एवढा भाबडा दिसतो का की मला कळत नाही आहे की कोण दुखी आहे आणि कोण नैराश्यात आहे पण हे शक्य आहे की नाही की अनेक लोक स्वतःला ढकलतात नैराश्यात आयुष्याच्या ठराविक वेळी आणि तेच लोक बाहेर सुद्धा आलेले आहेत स्वतःच्या निग्रहाने असं आहे का हजारो लोक असं आहे की नाही yes. खूप सारे जण तर जर मी म्हणालो की हे त्यांच्यावर आहे सगळ्यांनाच केमिकलची गरज नाही कदाचित हे एखाद्या व्यवसायाच्या विरुद्ध असेल पण आपल्याला जातीचं कल्याण हवंय धन्यवाद सद्गुरु पण मला नाही वाटत तिला पूर्णपणे पटलंय त्या उत्तर नाही जी वस्तुस्थिती आहे त्याबद्दल पटायचा आणि न पटायचा काय प्रश्न आहे जर हे एक मत असतं तर ते पटण किंवा न पटणं ठीक आहे ही वस्तुस्थिती आहे की नाही ही तुमच्यातले बहुतेक जण तुमच्यातले अनेक जण तरुण आहेत तुम्ही फार आयुष्य पाहिलेलं नाही पण तरीही जे थोडंफार आयुष्य तुम्ही पाहिलंय त्यात असे काही क्षण होते जेव्हा तुम्ही दुःखाच्या सीमा ओलांडून काही दिवसांसाठी नैराश्यात गेलात हे घडलंय की नाही तुमच्यासोबत आणि तुमच्यातले पुष्कळचे लोक कुणाच्याही मदतीशिवाय त्यातून बाहेर आलेत किंवा कुठल्या मित्राच्या मदतीने किंवा तुमच्या जवळपास असणाऱ्या कुणाच्या मदतीने आलेत की नाही ही वस्तुस्थिती आहे माझं मत नाही आहे